नमस्कार सावित्रीच्या वाटेने जागर नवदुर्गांचा आज सातवी माळ। खरं तर ज्या महिला ह्या क्रांती घडून गेलेल्या आहेत किंवा पायाचा दगड ठरलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळे समाज उत्थानाच्या कार्यामध्ये हातभार लागलेला आहे अशा महिलांना त्यांच्या स्मृती जागृत करून माळ वाहणं माळ अर्पण करणं हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे। या शक्ती आपल्यामध्ये होत्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने समाज उत्थानाचं कार्य केलेलं आहे समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे भारत देशाचा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा होतो आहे। आज अशाच एका महान विभूतीविषयी आपण बोलणार आहोत, कार्नेलिया सोराबजी, भारतातल्या पहिल्या महिला वकील ज्या केम्ब्रिज विद्यापीठामध्ये जाऊन त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं। त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी किंवा त्यांच्या आठवणीत रमण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत उत्कर्षा रूपवते। उत्कर्षा रूपवतेंचा परिचय हा बहुतेक जणांना असेलच, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या त्या महासचिव आहेत, त्याचबरोबर महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत, सदस्य महिला आयोगाच्या त्या सदस्य आहेत। शुभेच्छा अध्यक्ष होण्यासाठी। उत्कर्षा, या ज्या सोराबजी आहेत त्यांच्याविषयी आपण आज बोलणार आहोत, तुम्हाला काय नेमकं त्यांच्याविषयीच्या भावना होतात किंवा त्यांना कसं आठवावं असं वाटतं? बरं, सर्वप्रथम मी ताईंचे आभार मानते की त्यांनी नवरात्रीच्या निमित्ताने एक वेगळ्या दिशेने थोडस ह्या सगळ्या सणाला येण्याचं एक खूप छान कार्य केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने जे दडलेले हिरे आहेत आणि आपल्या पूर्ण समाज प्रक्रियेमध्ये ज्यांनी खूप मोलाचं योगदान, तुम्ही जसं आधीच म्हणजे त्यांनी दिलं, त्याच्या अशा या महिलांना आपण इथे सगळ्यांसमोर पुन्हा एकदा मांडत आहोत। त्याच्यापैकी हे जे नाव होतं कॉर्नेलिया सोराबजी, हे खरं तर माझ्यासाठी पण नवीन होतं, एकदा दोनदा कानावर आलेलं नाव होतं, पण जरी मी समाजशास्त्राची विद्यार्थी असेल, राजकारणात आहे, आयोगात काम करते, खूप ऍक्टिव्ह आहे बरीच वर्ष आता, तरी हे नाव मला फार परिचित नव्हतं। तर जेव्हा मी यांच्याबद्दल वाचायला घेतलं, मेनली गुगल आणि ह्या सगळ्याकडे आपणही ते वाचू शकता आणि इट्स व्हेरी इन्स्पायरिंग इनफॅक्ट, तर त्यांच्याबद्दलचं एक जे मला भावलं सर्वात पहिलं की ज्या काळामध्ये महिलांना बोलायची पण मुभा नव्हती, ज्या काळामध्ये स्वतःच तर सोडा म्हणजे स्वतःच्या अधिकार वगैरे हा काही विषयच नव्हता, त्या काळासाठीही महिला दुसऱ्या महिलांच्या अधिकारांसाठी म्हणून लढायचं ही तयारी करत होती। दिस इज द मोस्ट अपिलिंग पार्ट या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि अर्थातच ज्या काळामध्ये त्यांनी हे सगळं काम सुरू केलं त्या काळामध्ये अशी काही व्यवस्थाच नव्हती की महिलांना असं काही शिक्षण घेता येईल किंवा ती प्रॅक्टिस, लिगल प्रॅक्टिस जी आता एवढी सोपी वाटते आपल्याला, डिग्री घेतली की लगेच तिसऱ्या दिवशी कोर्टात उभे, तसं नव्हतं। ह्या दोन गोष्टी खरं तर महत्वाच्या वाटतात। त्यांचा जन्म जो आहे हा 15 नोव्हेंबर 1866 मध्ये आपल्याकडे महाराष्ट्रातच झालेला आहे, महाराष्ट्रीयन आहेत, नाशिक प्रोव्हिडन्सी असं ते म्हणतात, प्रेसिडेन्सी तेव्हाच, आणि मी जे थोडंसं आणखीन होते त्या देवळाली प्रवरा असंही मेन्शन्ड आहे, मग आता नक्की ते देवळाली प्रवरा आहे। मला असं वाटतं नाशिक मधल्या एक देवळाली एक भाग आहे, त्या भागातला तो असू शकेल, काही ठिकाणी चुकीने प्रवरा हा शब्द असू शकेल, पण खूप कनेक्ट आहे आपल्याला इथून, राईट, म्हणजे आपल्याच भागातल्या आहेत। तर तिकडे त्यांचा जन्म आहे आणि मूळचं जी त्यांचं फॅमिली आहे ती पारसी फॅमिली होती, पण नंतर मग त्यांनी ख्रिश्चॅनिटी वगैरे हा धर्माकडे पण त्यांचा प्रवास झालेला आहे फॅमिली म्हणून। त्यांच्या आई ज्या होत्या ह्यांना त्यांच्या आई वडिलांनी दत्तक घेतलेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यावरती आधीपासूनच तो एक समाज कार्याचा दुसऱ्यांसाठी काही करण्याचा पगडा होता, त्यामुळेच त्यांचं शिक्षण झाल्यावर पण त्यांनी तो प्रवास कायम ठेवला। शिक्षणाच्या बाबतीत त्यांचं जर बोलायचं तर त्यांचं जे पहिलं पदवीधर शिक्षण आहे ते मुंबई युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे आणि ते पण मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या ग्रॅज्युएट झालेल्या महिला त्या सोराबजी होत्या, हे आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नाही। दुसरा भाग म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीचं शिक्षण झाल्यानंतर त्या जेव्हा ऑक्सफर्डला गेल्या आणि तिथे त्यांनी विधी ह्या विषयाचं शिक्षण घेण्याचा सगळा प्रवास केला, भारतातल्या नव्हे तर तिकडच्या पण युनिव्हर्सिटीतून भारतातून गेलेल्या त्या पहिल्या महिला विद्यार्थी होत्या
ज्या शिक्षण त्यांनी घेतलं आणि तिथून त्या पासआउटही झाल्या, असा तो त्यांचा शिक्षणाचा प्रवास राहिला. त्यांना तिकडचं शिक्षण घेण्याआधी त्या जेव्हा मुंबई म्हणजे मुंबईचा त्यांचा जन्म म्हणजे सॉरी नाशिकचा जन्म झाला तो झाला, पण मग बेळगाव पुणे अशा ठिकाणी पण त्यांचं आधीचं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर बघाल तर त्यांची ह्या भागातलीच सगळी जडणघडण आहे. तर साधारण जो एक सामाजिक परंपरा किंवा सामाजिक विचारसरणीचा जो आपल्याला एक पगडा एक मिळालेला आहे बॅकग्राऊंड सगळ्यांना, ते त्यांनाही मिळालं असा बहुतेक, म्हणून त्यांचा तो जो एक वाटचाल त्यांची आहे ती का ठराविक दिशेने झाली. पुढचं जर आपण त्यांना बघितलं तर त्यांची आणखीन एक गोष्ट जी मी वाचली त्याच्यामध्ये की पुण्याचं जे डेक्कन कॉलेज आहे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, त्याच्यामध्ये पण पहिली महिला विद्यार्थी म्हणून त्यांची नोंद आहे पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये. आणि त्या त्या काळामध्ये सर्वात जास्त मार्कांनी त्या उत्तीर्ण झाल्या असा त्यांचा तो म्हणजे प्रॉपर गुड स्टुडंट गुड रिफॉर्म थिंकर असं त्यांचं साधारण ते बॅकग्राऊंड राहिलेलं आहे. पुढे त्यांना एक शिष्यवृत्तीही मिळाली जेव्हा डेक्कन मधलं त्यांचं शिक्षण पूर्ण झालं टॉप मोस्ट मार्कांनी, तर त्यांना शिष्यवृत्ती मिळाली इंग्लंडला जाण्यासाठी. पण त्यांनी ती शिष्यवृत्ती नाकारली आणि त्या गुजरातमध्ये एका कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून काम करायला लागल्या. असा साधारण त्यांचा पहिला जो एक टप्पा होता प्रवास तो होता. त्याच्या नंतरचा जो त्यांचा प्रवास होता तो काही काळ इंग्लंडमध्ये त्या स्थायिक होत्या. त्याच्यामध्ये पण त्यांचं जे सगळं शिक्षण होतं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं त्यांचा अभ्यास होता, वेगवेगळ्या विषयांवरती त्या काम करत होत्या. आणि मग त्या 1894 मध्ये भारतात परतल्या. भारतात जेव्हा त्या परतल्या तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की जरी त्यांच्याकडे डिग्री असेल तरी भारतामध्ये हे खूप मोठी बाब आहे की 1923 पर्यंत भारतीय स्त्रियांना वकिली करण्याची परवानगीच नव्हती. अच्छा, म्हणजे शिक्षण घेतलं पण आता त्याचं करायचं काय पुढे? भारतात येऊन त्या शिक्षणाला जर मूल्यच नाहीये, त्याचं मोल नाही होते आणि ते जर समाज कार्यासाठी म्हणा किंवा करिअर म्हणून त्याचा वापरच होत नसेल तर त्यावेळेची मानसिक स्थिती काय असू शकते त्यांची, हे आपण समजू शकतो की एखादी महिला आज खूप शिकली आहे आणि तिला फक्त एक काय म्हणूया चंदेरी साडी लक्झरी गाडीत ठेवलं तर जे तिची घुसमट होते ना तसं काहीच त्यांचं झालं असेल नाही का. पण त्याच्यावरही त्यांनी मात अशा प्रकारे केली की मग जर त्यांना डायरेक्टली लॉयर किंवा लीगल त्यांना जर ते करू शकत नसतील तरी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर काम करणं सुरू केलं की ज्या महिलांना कुठेच पाचा फोडण्याची त्यांना मुभा नव्हती जागा नव्हती अशा महिलांचं त्यांनी काम करायची सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे आपल्याला सारखंच वाटत राहतं की साधारण थोडस मागासलेल्या जाती समूहांमधल्या महिला असतील त्यांच्याविषयी काही काम झालेलं आहे, पण ह्यांचं काम जे आहे हे थोडस वेगळ्या पद्धतीचं आहे. त्यावेळेसची पर्दा सिस्टम जी होती म्हणजे आपण हे म्हणतोय 1800 शेवटची शतक सगळी 19व्या शतकाची सुरुवात होती, तर त्यावेळेसची जी पर्दा सिस्टम होती ही सर्वात जास्त कट्टर होती ही उच्च जातींमध्ये होती. तर जेव्हा त्या परत आल्या तेव्हा त्यांनी हे त्यांना हे लक्षात आलं की त्यांना खूप प्रॉपर्टी आहे, त्या महिलांना वारसत्या आहेत काही गोष्टींच्या, त्यांना खूप तिथे अधिकार आहेत, पण त्यांना ते अधिकार मिळवण्याचीच मुभा नाहीये किंवा त्यांना ती शक्ती नाहीये. त्यामुळे पर्दा सिस्टमच्या विरोधात त्यांनी त्यांचं काम त्या काळात सुरू केलं आणि त्यांनी बऱ्याचशा स्त्री शिक्षणाच्या ज्या सगळ्या चळवळी होत्या किंवा जे संस्था होते त्यांच्यामध्ये त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केला. पर्दा सिस्टमच्या विरोधात काम करत असताना त्यांना हेही लक्षात आलं की फक्त त्या सिस्टम मध्ये एखाद्या गोष्टीला विरोध न करता सर्वात जास्त जे सगळं आपल्याला आताही पटतं की शिक्षण घेणं आणि त्या काळात त्या काय आणि आज काय आपण तेच म्हणतो की शिक्षण घेतलं की स्त्री आपल्या किमान आपल्या अधिकारांसाठी बोलण्यापुरती तरी ती सजग होऊ शकू शकते हे त्यांनी तेव्हाही मांडलेलं आहे त्यांच्या त्या लिखाणामध्ये आणि आजही आपण तेच म्हणत आहोत. त्यामुळे ते एक सूत्र कॉमन कुठेतरी आहे. जसं मी म्हटलं की त्यांना लीगल प्रॅक्टिस करणं पॉसिबल नव्हतं म्हणून त्यांनी LLB एक परीक्षा करते, आता आय डोंट नो काय फॉर्मॅट असेल त्याचा, पण तेव्हा काळची ती LLB एक परीक्षा मुंबई युनिव्हर्सिटी मधून त्यांनी दिली बॉम्बे युनिव्हर्सिटी तेव्हाची आणि दॅट वॉज 1897 सालची. आणि त्याच्यानंतर त्या प्लीडर्स एक्झाम असं पण एक काही होतं प्लीडर्स एक्झाम म्हणून त्यांनी अलाहाबाद म्हणून तेही पूर्ण केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी प्लीडिंगचं काम सुरू केलं. म्हणजे फक्त लीगल जिथे फ्रेमवर्क त्यांना पॉसिबल नव्हता तिथे मग प्लीडर्स म्हणून त्यांनी महिलांसाठी काम करणं सुरू केलं. आणि असंही नोंद आहे की काही ठिकाणी त्यांनी ते फ्री ऑफ कॉस्ट केले म्हणजे ज्या महिलांना शक्य नाही त्यांनी पैसे त्यांना दिलेले नाही. त्या पहिला वकील होत्या
म्हणजे अर्थातच त्या पहिल्या बॅरिस्टर झाल्या असत्या. पण जसं मी म्हटलं की क्वालिफाईड वकील आणि त्यांना लीगल प्रॅक्टिस साठी 1923 ची वाट बघावी लागली, त्यामुळे त्यांना बॅरिस्टर ही पदवी तेव्हा लगेच मिळाली नाही. ब्रिटिश आणि खरं तर त्यांना वकिली करण्यासाठीची मुभा परत दिली, कारण ब्रिटिश शासन त्यावेळेस होत आणि त्याविरुद्ध त्या लढल्याही, म्हणजे ब्रिटिश शासनाविरुद्धही त्या लढून त्यांनी तो हक्क मिळवला. त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या सगळ्या असोसिएशन झाल्या, म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्या काम करत होत्या, तर महिलांसाठी मायनर्स म्हणजे जे नाबालिक आहेत आणि मुलींसाठी त्या लीगल एडचं ते काम करत होत्या. आणि 1902 पासून त्यांनी ती ऍक्च्युली बसून ती प्रॅक्टिस त्यांची सुरू केली. जरी मी जसं सांगितलं की ती त्यांना 23 मध्ये तशी परवानगी मिळाली, त्यांना त्यासाठी लेडी असिस्टंट अशी पदवी कोर्ट ऑफ वॉर्ड्स बेंगॉल, आता जे कायदेविषयक क्षेत्रात काम करतात त्यांना याची जास्त कल्पना असेल. आणि हे 1904 मध्ये त्यांना ती तिकडे ती एक पोस्ट मिळालेली होती, विच इज कमेंडेबल. आय मीन आपल्याला बऱ्याच लोकांना अशी सगळी माहिती नसते. 1907 मध्ये त्या सगळ्या काळामध्ये त्यांनी बेंगॉल, बिहार, ओरिसा, आसाम इथपर्यंत जाऊन जाऊन महिलांसाठी काम करण्याचा प्रयत्न, म्हणजे भारतभर त्या फिरल्या. आणि हे सगळे भाग जर आपण म्हणाल, बेंगॉल, आसाम, ओरिसा, हे फार काही असे तेव्हा कनेक्टेड नव्हते. हा जो भाग आहे पश्चिम आपला, हा जास्त कनेक्टेड होता. म्हणजे त्यांनी त्यावेळेस कसं केलं, भौगोलिक क्षेत्र पाहिलं तर ते तसं तितकं सोपं त्यांच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जे 20 वर्षाचं त्यांचं हे काम ह्या क्षेत्रात आहे, त्याच्यामध्ये 600 ते 700 महिलांना त्यांनी सरळ सरळ त्यांचं म्हणजे काय म्हणतात, मदत करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांचे पुस्तकही आहेत, मी जेव्हा त्यांचं थोडं वाचत होते त्याच्यामध्ये बिटवीन द ट्वाइलाइट्स नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे. आणि त्यांनी स्वतःवरती म्हणजे ऑटोबायोग्राफी, आत्मकथन त्या पण दोन त्यांचे एडिशन आलेले आहेत. तर ज्यांना कोणीला याबद्दल खरंच माहिती अजून हवी असेल त्यांनी जरूर वाचावं. विशेषतः ज्या मुली काही अडचणी आडी अडचणीमध्ये अडकून थोडस कुठेतरी मागे पडून जातात किंवा त्यांना अजून थोडीशी प्रोत्साहनाची गरज असते, मला वाटतं त्यांच्यासाठी अधिक विशेषतः ह्या प्रोफेशनमध्ये, लीगल प्रोफेशनमध्ये, की जिथे अजूनही बऱ्याच अंशी पगडा आहे की अमुकांनी अमुकच करावं, ते तर बऱ्याचशा फील्डमध्ये, पण तरी अशा लोकांसाठी मला वाटतं त्यांचं हे सगळं जे आयुष्य हे फार प्रेरणादायी आहे. त्याच्या पुढे त्यांनी 1924 मध्ये कलकत्त्यामध्ये त्या मग थोडं काळ सेटल झाल्या आणि तिथेही त्यांनी ती प्रॅक्टिस सगळी केलेली आहे. त्यांचा जो जीवनाचा थोडासा शेवट आहे तो 1930 आसपास त्या लंडन स्थायिक झाल्या आणि त्यांनी मग त्यांचा अंत पण मला वाटतं 6 जुलै 1954 मध्ये त्यांचं निधन लंडन इथेच झालेलं आहे. जसं आपण बोललो की ते सामाजिक कार्यामध्ये त्या बऱ्याच ऍक्टिव्ह होत्या, शिक्षणाच्या बाबतीत त्या आग्रही होत्या आणि पर्दा सिस्टम ह्याच्या विरोधातही त्यांनी बरंच काम केलं. एक जे त्यांचं महत्वाचं रीडिंग जे मी वाचलं की त्या काळामध्ये असं होतं ना, किंवा आजही की जे पश्चिमात होतं, पश्चिम देशांमध्ये होतं, ते एकदम आपल्याला दिशादर्शक आहे किंवा तसं आपण वागलं पाहिजे. पण त्यांचं ठाम मत होतं त्यांच्या सगळ्या त्या ह्याच्यातून लक्षात येतं की असं नाहीये, पश्चिमात्य देशांकडे बघून तुमचं सगळं नीट होईल किंवा तुम्ही तेच करायला पाहिजे असं नाहीये. तुम्ही तुमच्या देशाच्या सगळ्या एकूण परिस्थितींना समजून तुमचं पाऊल पुढे टाका. हो, अगदी अगदी बरोबर आहे की तुम्ही पाश्चिमात्यीकरणाकडे तुम्ही गेलात तर त्या देशातली स्थिती, तिथे लोकशाहीची धुरा ही खूप लवकर उभी राहिलीये. आणि तसंच जर तुम्ही भारताला जसं तसं लागू केलं तर होणार नाही, कारण इथला समाज अजून मानसिकरित्या तेवढा सक्षम नाहीये. त्यामुळे पाश्चिमित्यीकरण करण्यासाठी किंवा उदारमतवाद तो जसाच्या तसा इथे लागू करणं हे तसं कठीण होतं. आणि हे मला वाटतं त्यांनी चांगलं ताडलं होतं की हे शक्य होणार नाहीये त्या परिस्थितीमध्ये. त्यांचे एक दोन अजून असोसिएशन बद्दल पण मी वाचलं त्याच्यामध्ये की कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मशी ते असोसिएटेड होता त्या काळामध्ये, हे होतं हेही खूप महत्वाचं. आणि त्याला त्यांच्यासारखे एक महिला, पहिली महिला वकील असोसिएट होते हे पण खूप महत्वाचं. त्याच्यातलं नॅशनल काउन्सिल फॉर वुमेन इन इंडिया असं त्याचं एक मोठं फेडरेशन होतं, फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी वुमन, म्हणजे त्या काळात शिकलेल्या महाविद्यालयामधल्या युनिव्हर्सिटीमधल्या महिलांचं फेडरेशन त्याच्यामध्ये त्या होत्या. बेंगॉल लीग ऑफ सोशल सर्व्हिस फॉर वुमन, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांना काम त्यांनी केलेलं होतं. आणि त्यामुळेच मला वाटतं
त्यांना जो पुरस्कार दिलेला होता की कैसर ए हिंद हे गोल्ड मेडल त्यांना 1909 राणी व्हिक्टोरिया आणि तो किताब बहाल केला होता त्यांना. हो कारण तेव्हा तेच राजवट होती त्यामुळे बहुतेक तेच असं होते. तर एकूण तसा त्यांचा तो सगळा हे राहिला आणि फक्त महिलांच्या सक्षमीकरणासाठी नाही तर त्यांनी खूप ठोस मुद्दे घेऊनही काही भूमिका मांडल्या होत्या. ज्या काळामध्ये त्यांचं काम सुरू होतं त्या काळामध्ये बरेचशा रीती परंपरांच्या विरोधात लढा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुरू होता. त्याच्यामध्ये सतीच्या विरोधातला कायदा म्हणा, बाल हक्क, बाल विवाहाच्या विरोधातला कायदा म्हणा, विधवा पुनर्विवाहाच्या बाब, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची भूमिका प्रत्येक वेळेसच महिलांच्या बाजूने राहिली हे स्पष्टपणे त्यांच्या त्या सगळ्या ह्याच्यात दिसतं. एकूणच बघताना तेव्हाची म्हणजे आजपेक्षा मला वाटतं 100 वर्ष आधीची गोष्ट आपण बोलतोय, तेव्हाची परिस्थिती आणि आजच्या आजची मी आता ते त्याच्याकडे येणार होते की त्यावेळेस जसं त्यांनी लढा दिला हा खूप मोठा लढा होता आणि मग आत्ता तुम्ही महिला आयोगाच्या सदस्य म्हणून काम करताना आत्ताचे वकिली क्षेत्रातल्या महिला आणि एकंदरीत तिथलं सगळं वातावरण किंवा ज्या पद्धतीने त्यांना पाठिंबा हवाय किंवा महिलांनी ज्या पद्धतीने लढायला हवंय काय म्हणजे ह्या सद्यस्थितीवरती काय भाष्य कराल तुम्ही? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या भारतीय सगळ्याच विधी प्रक्रियेमध्ये खूप रिफॉर्म यायची गरज आहे, ती थोडीशी जलद व्हायची गरज आहे. कारण आम्ही आता आयोगाचे सदस्य म्हणून म्हणा किंवा आधीचे सगळी वर्ष जे ऍक्टिव्हिझम मध्ये होतो तेव्हाही बघत होते की एखादी केस किती वर्ष रेंगाळू शकते, ह्याला काही नियमच काही म्हणजे न्यायच मिळत नाही. आणि मला असं ते म्हणतात ना जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, महिलांच्या बाबतीत ते विशेषतः मला या केसेसमध्ये जाणवतं. कारण एखाद्या महिलेचं अगदी म्हणजे अतिप्रसंग झालेली महिला असेल म्हणजे बलात्कार झालेली महिला असेल ती गेल्यानंतरही तिच्या केसचा निकाल लागत नाही, सर्वात मोठी शोकंती. कारण मी फक्त महिलांच्याच अँगलनी हे बघते सध्या आजच्या आपल्या टॉपवर, अशा अनेक केसेस आहेत की जिथे हे असं होतं. त्यामुळे ती परिस्थिती फार बिकट आहे आजच्या परिस्थिती म्हणजे ह्याच्यामध्ये असं मला वाटतं प्रामाणिकपणे. पण सगळंच नेगेटिव्ह नाही, त्या काळात त्यांना जो लढा द्यावा लागला किंवा 23 वर्ष ऑलमोस्ट त्यांना थांबावं लागलं प्रॅक्टिस लिगली सुरू करायला, म्हणजे त्याच करत होत्या, पीडिंग करत होत्या, पण 23 मध्ये तो जो नवीन कार्य झाला आणि मग त्यांना लॉयर म्हणून ते काम करता आलं तसं आता नाहीये. आपल्याला बरंच काही मिळालेलं आहे ऑलरेडी आणि त्या अनुषंगाने महिला आता खूप ऍक्टिव्हली या फील्डमध्ये काम करत आहेत, आपल्या समोर अनेक उदाहरणं आहेत आणि खूप चांगलं काम महिला करत आहेत. पण तरी देखील आज आपण जर बघितलं तर एकूण महिलांची संख्या निम्मी निम्मी आपण म्हणूया लोकसंख्येच्या 50% आहे, पण वकिली क्षेत्रामध्ये साधारण तो आकडा 15-20% आहे पूर्ण महाराष्ट्र भारतात जर आपण बघितलं तर. तो टक्का आकडेवारी थोडी वाढायला हवी, निश्चितच वाढायला हवी, कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये महिलांचा भाग किंवा सहभाग वाढायला हवा हे आपण वारंवार म्हणत असतो. हो, आणि मला वाटतं अनेक जणी तर वकिलीचं शिक्षण घेऊन घरीच बसलाय, म्हणजे फक्त शिक्षित आहे एवढं एक लेबल त्यांना लागले पण त्या पुढे येऊन प्रॅक्टिस करत नाहीत असं पण बऱ्याच ठिकाणी पाहिलं. म्हणजे मी हे का सांगते कारण जरी ह्यांना प्रॅक्टिस करण्याचा अधिकार नव्हता तरी डिग्री घेऊन त्या खूप महिलांना मदत करत होत्या. म्हणजे लीगल नॉलेज घेऊन तुम्ही फक्त वकिलीच करू शकता, कोर्टा पुढेच उभे राहू शकता असं नाही. आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या अनेक महिला आहेत की ज्यांना आपण थोडासा सल्ला दिला तरी त्यांना मदत होऊ शकते. तर हे या निमित्ताने आपण पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे, जरी आता आकडेवारी थोडी कमी असेल तरी ती वाढेल असं आपण थोडस हे करूया. आणि एक आता बहुतेक ज्या आपल्या आजूबाजूला वकील मंडळी येते आणखी याच्याबद्दल सांगू शकतील, पण ज्या आता सध्या सुप्रीम कोर्टातलं ते 34 जजेस आहेत त्याच्यापैकी सध्या ज्या सुप्रीम कोर्टातले जे न्यायाधीश आहेत त्याच्यापैकी फक्त 3 सध्या महिला आहेत असं मला त्या आकडेवारीतून दिसलं. त्यामुळे थोडस स्क्यूड रेशो प्रतिनिधित्व हे फार कमी आहे असं आहे सध्या कमी आहे. ते मला आणखीन एक गोष्ट अशी जाणवते की जेव्हा महिलांच्या केसेस, आता मी पुन्हा महिलांचं स्पेसिफिक बोलते, महिलांच्या केसेस जेव्हा महिला वकील लढतात तेव्हा साधारण थोडस एक सहानुभूतीची एक फिलिंग असते, समजून घेण्याची फिलिंग असते. सगळ्याच बाबतीत असे असतही नाही कारण प्रत्येकच महिला तेवढी सहानुभूती दाखवते किंवा फिलिंग दाखवते असं नसतं, दोन्ही बाजू त्याला आहे. पण त्यांनी थोडाफार फरक पडतो का, कारण ती जी महिला तिथे डिस्ट्रेसमध्ये आहे किंवा जी अडचणीत आहे, जसं तुम्ही आणि मी आज तेवढं पहिल्यांदा भेटलो पण मोकळेपणाने बोलू शकतो,
तसं ती जेव्हा अडचणीत आहे तर ती एखाद्या महिला वकिलाशी खूप मोकळेपणाने बोलू शकते, किमान तो एक तिला स्पेस इथे मिळतो. तर त्या दृष्टिकोनातून मी हे म्हणते. आणि दुसरा जो भाग आहे की जजमेंट देताना पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसतं की अजूनही तो ती जी मक्तेदारी आहे, म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती ही काय फक्त पुरुष रेटतात असं नाही, नाही अजिबात, महिला रेटतात 100%. पण त्याच्यामध्ये हा पण जो एक भाग असतो ना की महिलाच महिलांची दुश्मन, ह्याच्यातही मला बिलकुल आय डोंट अग्री विथ दॅट स्टेटमेंट. का? कारण त्या महिलांना आणि पुरुषांवर संस्कार ते झालेत आणि ते त्या संस्कारांचे बळी आहेत, ते महिला किंवा पुरुष म्हणून तसे नाही. अपग्रेडिंग कसं त्यांचं? एक्झॅक्टली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या लीगल सिस्टमला कुठेतरी हे करत राहतात. आणि आजकाल खूप जमाना आता वेब सिरीज आणि ह्या त्या गोष्टींचं, त्याच्यामध्ये आपण खूप सगळाच बघतो की या गोष्टी कशा चालतात आणि कसं ते स्क्यूड सगळ्या गोष्टी असतात आणि बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो. पण असो, ह्या निमित्ताने का होईना आपल्याला ह्या एका महिलेचा एक आयुष्याची हे कळली की तिलाही ती अडचणी होत्या, ती पण त्याच्यात मात करत गेली, पुढे आली आणि देशातली त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधली पण पहिली अशी महिला झाली की जिने ते शिक्षण घेतलं आणि परत स्वतःच्या देशात येऊन तिने ते काम केलं. तर मला वाटतं ह्या निमित्ताने, या नवरात्रीच्या निमित्ताने खूप खूप छान उदाहरण आहे. आणि ज्यांना कोणाला असेल रस त्यांनी जरूर त्यांच्याबद्दल. हो, खरं तर ना कसं हाच उद्देश आहे आपण जी ही सिरीज सुरू केली ना, की या निमित्ताने महिलांनी या विविध महिलांविषयी जाणून घ्यावं आणि आपल्यामध्ये ती ऊर्जा आणावी. कारण शक्ती म्हणतो ना आपण, आता शारदीय उत्सव आहे, ती शक्ती आहे, त्या ऊर्जेला नमन करतो आपण. तर मग ह्या ज्या ऊर्जा आहेत, ज्या आपल्या आजूबाजूला घडून गेलेल्या आहेत, ती ऊर्जा आपल्या येऊन आपण का नाही कार्य करायचं किंवा का नाही पुढे जायचं. मला अगदी मान्य आहे की व्यवस्थेमधले काही दोष आहेत, कारण व्यवस्था सगळ्यांनाच एका वेळी खुश करू शकत नाही किंवा एका वेळी सगळ्यांना नाराज करू शकत नाही, ती बॅलन्स अशी असते. त्यामुळे व्यवस्थेत राहू नाही, व्यवस्थेला अजून काही सुधारता येईल का किंवा व्यवस्थेप्रती काही आपल्याला काम करता येईल का, ही भूमिका घेऊन महिलांनी पुढे आलं तर मला वाटतं जास्तच भारताला अजून चांगले दिवस, किंवा जी भारत माता म्हणतो आपण, माता ह्या अर्थाने म्हणतो, तर ते खरं तर जे विधान आपण आहे ते कुठेतरी यशस्वी होईल असं मला वाटतं. या निमित्ताने आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधला, खर तर खूपच अगदी छान माहिती या निमित्ताने मिळाली. आणि सौरभजी ज्या पहिल्या वकील होत्या त्यांच्याविषयी एक परत एकदा कृतज्ञतेची माळ आपल्याला वाहता आली, त्याबद्दल खरं तर मी आपले खूप धन्यवाद व्यक्त करते. थँक्यू.